बदलापूर पूर्वेकडील राऊ तारकेड या सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या राजश्री भोसले हिच्या हत्येकरू पतीस उल्हासनगर गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपी गणेश भोसले याने पत्नी राजश्री भोसले हिच्या चारित्र्यावर संशय घेत 18 एप्रिल रोजी सकाळी पोटात व मानेवर चाकूने वार केले. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीचा खून करून पती गणेश भोसले हा सोसायटीमधून पळ काढताना मात्र सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. गोपनीय माहितीदार यांच्या सहकार्याने आरोपी गणेश भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी गणेश भोसले याला 20 एप्रिल रोजी कल्याण रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. आरोपी कल्याणहून पुण्याला जाण्यासाठी रेल्वेची वाट पाहत असतानाच उल्हासनगर गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी तपास केला असता आरोपी गणेश भोसले व पत्नी राजश्री भोसले या दोघांमध्येही 18 एप्रिल रोजी मोठे वाद झाले होते. माझी पत्नी ही माझ्यावर संशय घेत होती अशी ही माहिती आरोपी गणेश भोसले यांनी पोलिसांना दिली. अखेर उल्हासनगर गुन्हे शाखा पोलिसांना आरोपी पती गणेश भोसले याला अटक करण्यात यश आले. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर. इतकं मोठं शहर, यामध्ये कितीतरी शाळा, पण माझ्या मुलासाठी कुठली असेल बरं योग्य शाळा? अरे हा, गेल्या 22 वर्षांपासून उज्ज्वल शिक्षण देणारी व प्रत्येक वर्षी 100% निकाल लागणारी सेंट अँथोनी शाळा आहे ना. अत्याधुनिक शिक्षण, उच्च दर्जाचे शिक्षक, कला, क्रीडा, साहित्य, संगणक प्रशिक्षण, रोबोटिक्स यासह स्पर्धा परीक्षेची मानसिकता आधीच तयार केली जाते. मग विचार काय करताय, त्वरा करा आणि आजच बालवाडी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गात आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.